बातमी आहे अर्थसंकल्पीय अधिवेशनासंदर्भात। बुधवारपासून संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालेलं आहे। यावेळेस नव्या संसदेमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रपतींनी अभिभाषण केलं। राष्ट्रपतींकडून सरकारच्या कामाचं कौतुक करण्यात आलेलं आहे। राम मंदिराचं स्वप्न पूर्ण झाल्याचंही यावेळेस त्यांनी त्यांच्या अभिभाषणामध्ये नमूद केलंय। पिछले 10 वर्षों में भारत ने राष्ट्रहित में ऐसे अनेक कार्यों को पूरा होते हुए देखा है जिनका इंतजार देश के लोगों को दशकों से था। राम मंदिर के निर्माण की आकांक्षा सदियों से थी, आज ये सोच हो चुका है।